महाकृषी दर्शन मध्ये तुमचे स्वागत। चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम, राज्यात पूर परिस्थिती निर्माण, पाहूया सविस्तर माहिती। अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। येत्या 48 तासात या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे। अरबी समुद्रावरील चक्रीवादळासाठी महासागराची सध्याची स्थिती अनुकूल आहे, त्यामुळे हे चक्रीवादळ तयार झालं तर त्याचा मान्सूनवर कसा परिणाम होणार याकडे देखील हवामान विभागाचं लक्ष असणार आहे। 8 ते 10 जून दरम्यान कर्नाटक आणि महाराष्ट्र किनाऱ्याजवळ आणि 9 ते 12 जून या कालावधीत गुजरातच्या किनाऱ्यालगत आणि समुद्राजवळच्या भागातील स्थिती बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे या चक्रीवादळावर हवामान विभाग बारीक लक्ष ठेवून आहे। चक्रीवादळ तयार झाल्यानंतर ते पश्चिम किनारपट्टीला समांतर उत्तरेच्या दिशेने सरकेल, परिणामी चक्रीवादळामुळे किनारपट्टीवर वारे वेगाने वाहतील। यावेळी समुद्र किनारपट्टीच्या भागांमध्ये वाऱ्यांचा ताशी वेग सुरुवातीला 90 किलोमीटर प्रतितास एवढा राहण्याची शक्यता आहे। चक्रीवादळ परिचलनामुळे पुण्यासह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडू शकतो। याशिवाय मुंबईत 8 ते 10 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर 11 ते 12 जून दरम्यान मुंबई आणि कोकण भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे। चक्रीवादळामुळे कोकणात भीषण पूर येण्याची शक्यता आहे।